राजवटीची दाट शक्यता असल्याचं उल्हास बापट यांनी म्हटलंय. 16 आमदार अपात्र ठरल्यास मंत्रीपदी राहता येणार नाही असंही ते म्हणाले. मुख्यमंत्रीच अपात्र ठरल्यास शिंदे भाजप सरकार कोसळेल असंही त्यांनी म्हटलंय. कोणत्याही पक्षाकडे बहुमत नाही त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू शकेल. कुठल्याही राजकीय पक्षामध्ये मला कवडी इतका रस नाही हे आधीच डिक्लेअर करतो. पण जर का हे पुढे गेलं, आणखी समजा पुढे गेलं आणि असा निर्णय लागला की हे 16 डिस्क्वालिफाय झाले तर त्यात एकनाथ शिंदे आहेत, ते पण डिस्क्वालिफाय होणार. आणि नवीन कायद्याखाली, या कायद्याखाली डिस्क्वालिफाय झालं तर मंत्री राहता येत नाही, म्हणजे ते चीफ मिनिस्टर राहणार नाहीत. आणि चीफ मिनिस्टर राहिले नाहीत तर हे सरकारच गडगडतं. म्हणजे मग हे 6 महिने जे सरकार चाललं असा निर्णय लागला तर हे अनकॉन्स्टिट्युशनल होतं.